नमस्कार, देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. लॉकडाऊन आणि टेक्नॉलॉजी हे जणू एक समीकरणच झाले. या लॉकडाऊननी आपल्या सगळ्यांना टेक्नॉलॉजीची पुन्हा एकदा नवीन एक ओळख करून दिली. जे कोणी वापरत नव्हतो ते वापरायला लागलोत, आणि जे वापरत होते ते आणखीन अधिक आधुनिक पद्धतीने वापरायला लागलेत. आपण एकमेकांशी जुळलं गेलो ते टेक्नॉलॉजीमुळे. अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनी या काळात याचा वापर केला. कोणी गेमिंगसाठी, कोणी खेळायला, कोणी वाचायला, कोणी ऐकायला, कोणी एकमेकांशी कनेक्ट राहायला, वेबिनार्स घ्यायला, सेमिनार्स घ्यायला, मीटिंग्स घ्यायला आणि अख्खं कामकाज चालवायला. म्हणजे जसं की आम्हीसुद्धा या टेक्नॉलॉजीचा वापर करूनच देशदूत तुमच्यापर्यंत या लॉकडाऊनमध्ये आणत राहिलो. या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करताना नेमकं याकडे कसं बघावं, ही टेक्नॉलॉजी आपल्याला काय देऊन जाते आणि त्याच्यातली काय काळजी घ्यावी, याच विषयीचा आजचा हा कट्टा. लॉकडाऊन, टेक्नॉलॉजी आणि आपण या आजच्या कट्ट्यामध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत परेश चिटणीस, जे की एक सायबर फोरेन्सिक एक्सपर्ट आहेत, हँड रायटिंग अनालिस्ट पण आहेत, तसंच पूर्वा खाडीलकर, स्मॉल स्टेप्स प्ले ग्रुप अँड नर्सरी येथे या शिक्षिका आहेत आणि गृहिणी आहेत, प्राध्यापक पियुष देसाई, संदीप फाउंडेशन येथे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत, आणि तन्मय दीक्षित, जे सायबर फोरेन्सिक एक्सपर्ट आहेत, अनालिस्ट आहेत आणि सायबर याच्या शिक्षणामध्ये पण ते कार्यरत आहेत. जाणून घेऊयात या सगळ्यांची मतं की टेक्नॉलॉजीनी या लॉकडाऊनच्या काळात आपल्यामध्ये काय बदल घडवले आहेत आणि याबाबतची आपल्याला काय काळजी घ्यावी लागणार आहे. नमस्कार, मी पूर्वा खाडीलकर, एक गृहिणी व शिक्षिका या नात्याने आज आपल्याशी संवाद साधत आहे. COVID-19 या जागतिक संकटाचा आज आपण सर्वजण सामना करत आहोत, आणि हा सामना करत असताना आपल्याला आज सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण सर्वांप्रमाणेच मी देखील आजच्या या उत्तम तंत्रज्ञानाचा, स्मार्टफोन्सचा आणि 4G सेवा या सर्वांचा आधार घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत आहे. माझ्या घरातील भाजीपाला मी भाजीवाला.com या ऑनलाईन ॲपवरून मागवत आहे. तसेच घरात लागणारं किराणा सामान हे देखील www.ashishgrocers.com किंवा कुठल्याही ग्रोसर शॉपचा जर मोबाईल नंबर असेल तर त्याच्याकडे व्हॉट्सअप या उत्तम माध्यमाद्वारे आपण यादी पाठवून किराणा सामान आज घरी आपल्याला मिळवता येत आहे. या व्यतिरिक्त घरात लागणारी औषधे ही मेडिकल शॉपचं जर नाव असेल तर ते माझ्या गुगल ॲपला टाईप करून मी त्यांना शॉपचा नंबर मिळवून त्यांना घरपोच सेवा द्यावी यासाठी विनंती करत आहे. या व्यतिरिक्त आपल्याला घर 24 hours घरात बसायचं म्हणून मनोरंजन हेही तितकंच महत्त्वाचं आहे, आणि ते करत असताना TV व्यतिरिक्त किंवा इतर कॅरम पत्ते या व्यतिरिक्त आपल्या ह्या तंत्रज्ञानामध्ये वेगवेगळी मनोरंजनासाठी ॲप्स डाउनलोड करता येत आहेत. आज वूटसारखं माध्यम आहे किंवा नेटफ्लिक्ससारखं माध्यम आहे ज्यामधून आपण आपले मनोरंजन घरात बसून करू शकत आहोत. आपण मित्रमैत्रिणींशिवाय किंवा आपल्या नातेवाईकांशिवाय आपण कोणीच जगू शकत नाही, तर यासाठीही व्हॉट्सअपसारखे जे माध्यम आहे त्यातून व्हिडिओ कॉलिंग, कॉन्फरन्स कॉलिंग करून आपण मित्रमैत्रिणींच्या मनमोकळ्या गप्पा तुमच्याचसारख्या मीही आज मारत आहे. झूम ॲप हे डाउनलोड करून माझ्या शहराबाहेरील नातेवाईकांच्या ही उत्तम संपर्कात मी आहे. तुमच्या सर्वांप्रमाणेच माझ्या घरातही वयस्कर मंडळी आहेत. या मंडळींना ई पेपर हे वाचन करता येत नसले तरीसुद्धा किंवा डोळ्याचे प्रॉब्लेममुळे जर वाचन करता येत नसेल तर स्टोरी टेलिंग ॲप या जर लावून दिले तर त्यामधून राऊ, श्रीमान योगी यासारख्या कादंबऱ्या त्यांना कथा ऐकूनही आनंद मी देत आहे. तर अशी विविध गोष्टी आज आपल्याला या मोबाईलवरती, इंटरनेट सेवेवरती उपलब्ध आहेत, आणि त्याचा आपण योग्य वापर करून आपण आपले सोशल डिस्टन्सिंग हे नक्कीच पाळू शकतो. आज शिक्षण क्षेत्रातही मी कार्यरत असल्यामुळे आमच्या लहान मुलांना
व्हॉट्सअपवरून साध्या वर्कशीट्स पाठवून आम्ही त्यांना व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या घरातच करत आहोत. तर माझी आपल्याला विनंती आहे की एक उत्तम शिक्षिका किंवा गृहिणी म्हणून जर मी हे घरात बसून करत असेल तर आपण सर्वजणही करत असणारच. आणि आपण अजून काही दिवस हे जर चालू ठेवले तर COVID-19 या संकटाचा सामना आपण जरूर चांगल्या प्रकारे करू शकू. आज देशदूत या वृत्तपत्राने मला आपण सर्वांशी संवाद साधण्याची ही संधी दिली म्हणून मी देशदूत आणि वैशाली बालाजीवाले यांची मनापूर्वक आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी पियुष देसाई. मी संदीप फाउंडेशनमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. COVID-19 अर्थात करोना या ग्लोबल पॅन्डेमिकमुळे जणू काही अख्खं जग थांबल्यासारखं झालंय. परंतु यामध्ये आपल्याला फायदेशीर ठरतीये ती म्हणजे टेक्नॉलॉजी. या टेक्नॉलॉजीचा वापर करून अनेक लोक विविध प्रकारे आपापली कामं करतायत. अनेक वृद्ध लोक हे टेक्नॉलॉजी सॅव्ही नव्हते पण ते आता टेक्नॉलॉजीचा वापर करून टेक्नोसॅव्ही व्हायला लागलेले आहेत. जसं ते आता फेसबुकवर अकाउंट काढू लागले आहेत, व्हॉट्सअपचे युजर वाढलेत, ऑनलाईन वेब सिरीजवर देखील अनेक वृद्ध लोक देखील ऑनलाईन वेब सिरीज बघतायत. अनेक गायक मंडळी सुद्धा आपली गाणी ही ऑनलाईन टाकतायत. अशा पद्धतीने अनेक लोकांनी आपापल्या करमणुकीची साधनं शोधलेली आहेत. हा झाला करमणुकीचा भाग. परंतु दैनंदिन जीवनात देखील अनेक दैनंदिन कामं जी आपण घरी बसून आतापर्यंत करू शकत नव्हतो ती सुद्धा आता आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून घरामध्येच तयार करायला लागलेलो आहोत. जसं काही वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट खरं तर आयटी क्षेत्रासाठी जास्त सुटेबल आहे असं वाटत होतं, पण आजकाल ती सगळ्या क्षेत्रांमध्ये वापरली जाते. जसं मी मागे उल्लेख केला की अनेक कलाकार त्यांची कला ही ऑनलाईन पद्धतीने शिकवतात देखील आहेत आणि लोकांसमोर सादर देखील करतायत. आम्ही देखील महाविद्यालयांचे क्लासेस हे ऑनलाईन पद्धतीने सुरू केलेले आहेत. यामध्ये झूम आलं, गुगल क्लासरूम आलं, व्हॉट्सअप आलं, यांच्या माध्यमातून आपण मुलांना असाइनमेंट्स देतोय, त्यांचे व्हिडिओ लेक्चर्स घेतोय. स्टुडंट सुद्धा ही या जनरेशनची असल्यामुळे ही टेक्नॉलॉजी अगदी सहज अडॉप्ट करतायत. महाविद्यालयात तर हे करतातच आहेत, याशिवाय स्कूल्स देखील म्हणजे अगदी पहिली दुसरी तिसरीचे वर्ग देखील हे ऑनलाईन पद्धतीने घेत आहेत आणि मुलं देखील त्याला खूप छान पद्धतीने रिस्पॉन्ड करत आहेत. या ऑनलाईन पद्धतीच्या वापरामुळे थोडी का होईना पण आपल्याला गती मिळाली आहे असं म्हणता येईल. तरी देखील भारतात अजून इन्फ्रास्ट्रक्चर इतक्या चांगल्या प्रमाणात डेव्हलप झालेलं नसल्यामुळे आपल्याला नेटच्या स्पीडमुळे कदाचित बफरिंग किंवा आवाज न येणं यांसारखे प्रश्न उद्भवतातच आहेत. नक्कीच आपण याच्यावर निश्चितपणे मात करू, पण ही ऑनलाईन टेक्नॉलॉजी खूप कमी वेळात आपण सर्व भारतीयांनी अडॉप्ट केलेली आहे. लहान मुलं सुद्धा हे पहिली दुसरी तिसरीची मुलं सुद्धा 40-40 मिनिटं त्या लॅपटॉप समोर बसून त्यांचे शिक्षक त्यांना काय शिकवत आहेत हे त्याचं शिक्षण घेत आहेत. मला असं वाटतं ही टेक्नॉलॉजी आपण जितक्या छान पद्धतीने अडॉप्ट करतोय त्यासोबतच आपण या टेक्नॉलॉजीचे जसे फायदे आहेत तसे त्याचे काही ड्रॉबॅक सुद्धा आहेत. जसं काही डेटा लीक होण्याची संभावना यामध्ये जास्त असते, तर आपण सगळ्या सिक्युरिटी फीचर्सचा देखील उत्तम पद्धतीने वापर केला पाहिजे. कारण सिक्युरिटी फीचर्स जर आपण वापरले तर आपला डेटा लीक होणं किंवा तो इतरत्र जाणं, आपल्या परवानगीशिवाय इतरत्र जाणं, आपले फोटोज, आपले काही पर्सनल डॉक्युमेंट्स हे इतरत्र जाणं हे आपल्याला नक्कीच अवॉइड करता येईल. पण निश्चितच भारतीयांनी ज्या पद्धतीने ही टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलेली आहे म्हणजे सर्व स्तरातील अगदी लहान मुलापासून ते वृद्ध लोकांपर्यंत देखील ज्या पद्धतीने ही टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलेली आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. धन्यवाद. नमस्कार, देशदूत संवाद कट्टामध्ये सहभागी होण्यात मला अतिशय आनंद होतो. आजचा विषय आपला डिजिटल मीडियाचा युजेज लॉकडाऊनमध्ये या संदर्भात आहे. डिजिटल मीडिया, डिजिटल इक्विपमेंट्सचा वापर लॉकडाऊनच्या निमित्ताने भरपूर वाढला आहे. नेमकं लॉकडाऊनमध्ये झालं काय आहे तर आपल्याला
सोशल डिस्टन्सिंगमुळे, लॉकडाऊनमुळे आपण घरात अडकलेले असल्यामुळे, घरातूनच सगळं ऑपरेट करायचं असल्यामुळे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज ह्या पॉसिबल नाही आहेत. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग या फील्डमध्ये तर काहीच शक्यता नाही आहे कामाची. मात्र त्या व्यतिरिक्त जी कन्सल्टिंग, काउन्सिलिंग, एज्युकेशन या फील्ड्समधली जी लोकं आहेत यांना चांगला वाव आहे, घरून काम करू शकतात. म्हणजे जी लोकं ऑलरेडी ऑनलाईनच काम करत होती त्यांच्यासाठी जग बदललेलंच नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की जी मुलं तशी पबजीच खेळायची त्यांचं जग बदललेलंच नाही आहे लॉकडाऊनमुळे, कारण ती पबजी अजूनही तशीच खेळत आहे. मात्र सिरियसली बोलायचं झालं तर इंडस्ट्रीमध्ये ज्या लोकांचा बिझनेस हा ऑनलाईन पॉसिबल आहे त्यांच्यासाठी टेक्नॉलॉजी हे वरदान ठरलेलं आहे. काही लोक ही ऑलरेडी टेक्नॉलॉजीचा वापर करत होती आणि ती अगदी घरूनच काम केल्यासारखी ऑफिसमध्ये बसून काम करायची, ती आता घरून काम करत आहे. आय टी सेक्टरमध्ये बरेच जण डेव्हलपर्स जे आहेत ते घरून काम करू शकत आहेत. डिझायनर्स, ॲनिमेशन करणारे, ग्राफिक डिझायनिंग करणारे, VFX व्हिडिओ इफेक्ट्स देणारे, ही लोकं घरनं काम करू शकतात. ज्यांच्याकडे असे लॅपटॉप्स किंवा हार्डवेअर आहे जे सपोर्ट करू शकतं त्यांच्या कामाला, ते घरून काम करू शकतात. एक लॅपटॉप आणि इंटरनेट एवढं पुरेसं होतं त्यांना. मात्र ज्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये असलेल्या वस्तूंची गरज आहे, म्हणजे डॉक्युमेंट्स असतील, पेपर्स असतील, या सगळ्या वस्तू ज्यांना लागतात त्यांना थोडी अडचण होते. आपल्याकडे विविध टेक्नॉलॉजीज उपलब्ध आहेत. म्हणजे ज्या लोकांनी आपला डेटा किंवा आपल्या फाईल्स, आपले डॉक्युमेंट्स हे ड्राईव्हवरती, क्लाउडवर, कुठेतरी गुगल ड्राईव्हवर, ड्रॉपबॉक्स अशा काही सर्व्हिसेस वापरून जर का अपलोड करून ठेवलेले असतील तर ते त्यांना सहजपणे घरी इंटरनेट उपलब्ध असेल, लॅपटॉप उपलब्ध असेल तर ते डॉक्युमेंट्स उपलब्ध झाली आहेत आणि त्यांना त्यांचं काम शक्य झालं. मात्र ज्यांच्या डॉक्युमेंट्सचं, कागदपत्रांचं डिजिटायझेशन नव्हतं, जे ऑनलाईन नव्हते, जे डॉक्युमेंट्स क्लाउडवर किंवा कुठेच बॅकअप नव्हते, त्यांना घरून ते डॉक्युमेंट्स उपलब्ध नसल्यामुळे जरी कामं शक्य असतील तरी ती शक्य नाहीत. ज्यांच्याकडे अशी सुविधा आहे, ज्यांनी ती टेक्नॉलॉजी थोडीशी आत्मसात केली होती सुरुवातीला लॉकडाऊनच्या आधी, त्यांना त्याचा नक्कीच फायदा झाला असेल. कुठल्या एरियाजला झळ बसली आहे तर जिथे फिजिकल कनेक्टची गरज आहे, फिजिकल सर्व्हिसेस असतील, म्हणजे जे AC रिपेअरिंग असेल वगैरे अशा ज्या सर्व्हिसेस आहे, कार सर्व्हिसिंग असेल, तर असे बऱ्याच गोष्टी आहेत जिथे तुम्हाला फिजिकली जाणं आवश्यक आहे. त्या सर्व्हिसेसला फारसा काही सपोर्ट डिजिटल टेक्नॉलॉजीचा झालेला नाही आहे, मॅन्युफॅक्चरिंगला झालेला नाही आहे, ट्रेडिंगला झालेला नाही आहे. मात्र जी लोकं एज्युकेशनमध्ये आहे, काउन्सिलिंग कन्सल्टिंगमध्ये आहे, डिझायनिंगमध्ये आहेत, यांना त्याचा प्लॅनिंग आणि ॲनालिटिक्समध्ये आहेत, यांना त्याचा फायदा झालेला आहे. उलट त्यांना संधी मिळाली आहे, ते घरून काम करू शकतात. मार्केटिंगचं स्वरूप बदललेलं आहे. डिजिटल मार्केटिंगला अचानक खूप डिमांड आलेली आहे, कारण आपण बाहेर फिरत नाही आहोत, रस्त्यावर कोणीच नाही आहे म्हटल्यावरती होर्डिंग्स आज कोणीच बघणार नाही आहे. न्यूजपेपरचं सर्क्युलेशन काही न्यूजपेपरचं आहे, काहींचं नाही आहे, त्यामुळे न्यूजपेपर ॲड्स कमी झालेल्या आहेत. ॲडव्हर्टिजमेंट्स न्यूजपेपरमध्ये ज्या येत आहेत, जे PDF सर्क्युलेशन होतं आहे किंवा ऑनलाईन ज्यांचे न्यूजपेपर्स आहेत तिथे थोड्याफार ॲडव्हर्टिजमेंट्स आपल्याला दिसत आहेत. मात्र मार्केटिंग करण्यासाठी लोकांनी डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करणं सुरू केलेलं आहे. सोशल मीडिया मार्केटिंगला खूप जास्ती महत्त्व आलेलं आहे. आज सगळी लोकं घरात अडकलेली असताना फक्त इंटरनेटचा वापर करून व्हॉट्सॲप, फेसबुक, टिकटॉक, इंस्टाग्राम, पिंटरेस्ट याच्यावरती जात आहेत. म्हटल्यावरती ॲडव्हर्टायझर्स पण त्याच प्लॅटफॉर्म्सवरती त्यांच्या प्रेक्षकांच्या मागे धावत आहेत आणि त्याचा फायदा करून घेतात. ॲडव्हर्टायझिंग बजेट्स हे सोशल मीडिया मार्केटिंगसाठी वाढलेले आहेत. लोक घरात असल्यामुळे TV बघतायत, त्यामुळे TV ॲडव्हर्टायझिंग हे एक माध्यम चांगलं डिमांडमध्ये आलेलं आहे. रेडिओ जनरली हा ट्रॅव्हल करताना वापरला जातो. आपण जेव्हा घरून ऑफिसला किंवा ऑफिसमधून घरी येत असतो तेव्हा रेडिओचा वापर केला जातो. आपण रेडिओ ऑटोमॅटिकली ऑन करून ऐकतो, त्यामुळे ट्रॅव्हलिंग आणि रेडिओचं एक खूप घट्ट नातं आहे. ट्रॅव्हलिंग बंद झाल्यामुळे रेडिओचं ॲडव्हर्टायझिंग बजेट्स पण लोकांचे कमी झालेले आहेत. तरी बरीच लोकं घरून रेडिओ ऐकतायत, त्यामुळे तितकीशी झळ रेडिओ मार्केटिंगला नाही आहे. रेडिओ मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग, TV मार्केटिंग हे एक डिजिटल मीडियाचा वापर भरपूर केलेला आहे.
गेमिंग, ऑनलाईन गेमिंगला एंटरटेनमेंट म्हणून बघितलं जात आहे. बऱ्याच जणांचं गेमिंग वाढलेलं आहे. बरीच जणं यूट्यूब व्हिडिओज बघून पाककृती करतायत घरामध्ये, किंवा सेल्फ हेल्प व्हिडिओज बघतायत. यूट्यूबचा युजेज वाढलेला आहे, वायमिओसारखे चॅनल्सचा युजेज वाढलेला आहे. बरीच लोकं घरामधून व्हिडिओ चॅनल्स बनवत आहेत, यूट्यूब चॅनल्सची संख्या वाढलेली आहे. बरंच अपलोडिंग होतो आहे कंटेंट, प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनटाला खूप कंटेंट आज अपलोड होतो आहे, कारण लोकांना तेवढा निवांत वेळ मिळालेला आहे. लोकं ऑनलाईन कोर्सेस क्रिएट करत आहेत. जे कन्सल्टंट्स आहेत, ज्यांना आज कन्सल्टिंगला लिमिटेशन्स देत आहेत, ते ऑनलाईन कोर्सेस क्रिएट करत आहेत आणि आपलं नॉलेज बेस हा ऑनलाईन अवेलेबल करून देत आहेत लोकांना. घरात बसलेल्या असताना शिकायला भरपूर संधी असल्यामुळे टीचेबल, युडेमी, लिंक्डइन लर्निंग अशा साईट्सवरती लोकं भरपूर शिकत आहेत, कोर्सेस करत आहेत. ऑनलाईन कोर्सेस ज्यांचे आहेत त्यांचे रेव्हेन्यूज 5 पट वाढलेले आहेत. माझे काही कोर्सेस ऑनलाईन आहेत आणि रेव्हेन्यूज बऱ्यापैकी चांगले आहेत आणि लोकांची डिमांड आहे कोर्सेससाठी, लोकांना शिकायचं आहे. याच सगळ्या घडामोडींमध्ये सायबर सिक्युरिटी हा कळीचा मुद्दा झालेला आहे. सायबर फसवणूक बऱ्याच होण्याच्या चान्सेस आहेत, शक्यता आहेत, आणि त्यामुळे सायबर सिक्युरिटीची जबाबदारीही लोकांची वाढलेली आहे. सायबर सिक्युरिटी एरियातली लोकं बरीच ॲक्टिव्ह झालेली आहेत. आपण मध्ये झूमबद्दल बरंच ऐकलं होतं, झूमची सिक्युरिटी व्हल्नरेबल होती तर झूम सिक्युरिटी ही महत्त्वाची झालेली आहे. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कोरोनाचे साथ जेव्हा पसरते तेव्हा आरोग्य सेतू जे ॲप काढलेले आहे याचाही बराच उपयोग झालेला आहे. जी लोकं हे वापरत आहेत, जेव्हा आपण बाहेर पडतो त्याला जे रेस्ट्रिक्शन्स आहेत, विशिष्ट काळात वेळेत आपण बाहेर पडतो आहे खरेदी करण्यासाठी, मेडिकल सर्व्हिसेससाठी, तेव्हा आपण जर का आरोग्य सेतूसारखा ॲप ऑन ठेवला, आपलं ब्लूटूथ ऑन आहे, आपलं लोकेशन ऑन असेल, तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला त्याचा फायदा होतो आहे. तर डिजिटल टेक्नॉलॉजी हे वरदान ठरलेलं आहे या काळामध्ये. लॉकडाऊनमध्ये असतानाही बऱ्याच त्याचा उपयोग झालेला आहे. सगळ्यात मोठा फरक जो पडलेला आहे जे मी म्हणू शकतो, तर ते म्हणजे एक मानसिकता आपली बदललेली आहे. मी कोणाला तरी बोलताना ऐकलं होतं की भारत हा टेक्नॉलॉजी ॲडॉप्शनमध्ये 25 वर्ष पुढे गेलेला आहे. म्हणजे जी लोकं झूम किंवा ऑनलाईन कॉन्फरन्सिंग, ऑनलाईन मीटिंग्स याचा कधीच वापर करणार नाहीत पुढच्या 25 वर्षात, त्या लोकांनीही ऑनलाईन टेक्नॉलॉजीचा आत्मसात केलेला आहे आणि त्याला सहजपणे ते वापरू शकतात. त्यांना नवीन शक्यता त्यात दिसायला लागलेल्या आहेत. म्हणजे रामनवमीला कीर्तनाचे कार्यक्रम, महिला मंडळांनी भजनाचे कार्यक्रम हे झूमवरती केलेले आहेत आणि जगाने त्याचा आस्वाद घेतला. म्हणजे ज्या लोकांनी या टेक्नॉलॉजीज वापरल्या नसतात ती लोकंही त्याच्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे भारत हा बराच या टेक्नॉलॉजीच्या फ्रंटवर बराच पुढे गेला आहे त्यानिमित्ताने, आणि ही एक पॉझिटिव्ह साईन आहे. लोकांनी आपला डेटा बॅकअप करणं सुरू केलेलं आहे, क्लाउड टेक्नॉलॉजीचा वापर करणं सुरू केलेलं आहे. आज बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्या वर्कफोर्समधली किती लोकं ही ऑफिसला न येता घरी राहून काम करू शकतात. बऱ्याचशा बँकांना आणि आय टी कंपनीजना नेमकं लक्षात आलं की आपली कुठली लोकं आणि कुठल्या फंक्शनॅलिटीज ह्या घरून काम करणं शक्य आहे. मोठ्या मोठ्या बिल्डिंग घेऊन इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करून ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या हजार 2-2 हजार लोकांना एका ठिकाणी बसवून काम करून घेत होत्या, आज त्यांचा सगळा स्टाफ घरी बसून काम करतो आहे. त्यांना त्या बिल्डिंग्सची काही आवश्यकता नाही हे लक्षात आलेलं आहे. TCS सारख्या कंपन्यांनी पुढची 2-4 वर्ष वर्क फ्रॉम होम संस्कृतीचं पालन करावं यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम्सवरती करोडो रुपये खर्च करायला सुरुवात केलेली आहे. त्यांना याच्यामध्ये खूप फायदा होणार आहे, त्यांची लोकं घरून काम करू शकतील. याच्यात त्यांची इंटिग्रिटी कशी चेक करत राहायची याबद्दल आणि सिक्युरिटीबद्दल, डेटा सिक्युअर कसा ठेवता येऊ शकतो याबद्दल बराच अभ्यास चालू आहे आणि ॲडव्हान्सेस होत आहेत. तर हे डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर हे एक न कोरोनाच्या काळामध्ये मे बी एक वरदानच ठरलेलं आहे भारताला आणि आपण या सगळ्या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत. बरेचशा शाळा सुरू झालेल्या आहेत, शाळांनी ऑनलाईन टीचिंग सुरू केलेलं आहे. बरेच प्रायव्हेट कोचिंग क्लासेसनी तर खूप लवकर ऑनलाईन टीचिंग सुरू केलेलं आहे. बऱ्याच टीचर्सनी घरून कोर्सेस अपलोड करणं, शिकवणं सुरू केलेलं आहे. प्रायव्हेट ट्युशन्स पण ऑनलाईन व्हायला लागलेले आहेत, हॉबी क्लासेस ऑनलाईन व्हायला लागलेले आहेत, अगदी डान्स क्लासेस आणि
म्युझिक क्लासेस पण ऑनलाईन व्हायला लागले, तर आपल्या लक्षात येते की टेक्नॉलॉजीची मदत घेतली तर आपल्याला कुठलेच जॉग्राफिकल लिमिटेशन्स नाही आहेत, आपण सहजपणे कुठेही आपला बिझनेस नेऊ शकतो आहे, कम्युनिकेशन नेऊ शकतो आहे. तर मला वाटतं या काही गोष्टी आहेत की जी ज्याच्यामुळे मानसिकता बदललेली आहे लोकांची आणि ऑर्गनायझेशन्सची. ऑर्गनायझेशन्सनी आपलं टेक्नॉलॉजीबद्दलचं मत बदलून त्यांच्या एच आर फंक्शनॅलिटीमध्ये बरेचसे चेंजेस केलेले आहेत, त्यांच्या ऑपरेशन्समध्ये बरेचसे चेंजेस केलेले आहेत. तसेच लोकांचीही मानसिकता बदललेली आहे की आपण ऑनलाईन काम करू शकतो, टेक्नॉलॉजी खूप कठीण नाही आहे आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर बऱ्याच गोष्टी सोप्याही होऊ शकतात. ही मानसिकता बदलण्यामध्ये ही संधी आपल्याला कामी आलेली आहे. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल आपल्याशी संवाद साधण्यात. देशदूत संवाद कट्टाचा मी आभारी आहे. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. घरी राहा, सेफ राहा. थँक्यू. नमस्कार, मी तन्मय दीक्षित. आज मी आपल्याला काही गोष्टी सांगणार आहे की आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत असताना कशाप्रकारे काळजी घेणं आवश्यक आहे. आपण एखादा कुठल्याही प्रकारचा जर इव्हेंट होस्ट करत असाल तर तेव्हा तो होस्ट करण्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे ॲप्लिकेशन्स आहेत. झूम आहे, वेबएक्स आहे, गुगल मीट्स आहे, किंवा तुम्ही वापरणारे इतर कुठलेही ॲप्लिकेशन्स असू शकतात. पण यावेळेला काळजी काय घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा इव्हेंट चालू असताना हॅकर, क्रिमिनल किंवा तुमच्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करणारे कोणी पण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुमच्या इव्हेंटमध्ये धुडघूस घालू नये, याच्यासाठी तुम्ही ज्या ज्या पार्टिसिपंटला इन्व्हाइट करणार आहात तर त्याचा इन्व्हाइट कोड आणि पासवर्ड जो आहे तो स्पेसिफिक त्या माणसांपर्यंतच पाठवा. पण त्याचं एखादं इन्व्हाइट करून तो युझरनेम पासवर्ड जो आहे तो पब्लिकली व्हायरल करू नका. त्याचनुसार तुम्ही ज्या लोकांना इन्व्हाइट करणार आहात ते लोक त्यांचा फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ किंवा त्यांचा स्क्रीन जे आहे ते शेअर करू शकतील की नाही याचे सेटिंग्स पण तुम्हाला त्याच्या सिक्युरिटी सेटिंग्समध्ये मिळतात. शिवाय ते जे मेंबर्स जॉईन झाले ते एकमेकांशी कम्युनिकेट करतील की नाही याचे सेटिंगसुद्धा तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये सिक्युरिटी सेटिंगमध्ये असतात. त्यामुळे त्या ॲप्लिकेशन्सचे जे सेटिंग्स आहेत ते चेक करणं आवश्यक आहे. शिवाय इथेच आपल्याला अजून पण एक गोष्ट नीट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही जो पण इव्हेंट होस्ट करतायत हा सिक्युअर राहण्यासाठी, सेफ राहण्यासाठी तुम्ही सेकंड स्टेप ऑफ व्हेरिफिकेशन जे आहे ते पण ऑन करणं आवश्यक आहे आणि तुमचा युझरनेम पासवर्ड जो आहे तो सेफ आणि सिक्युअर ठेवणं आणि रेग्युलरली अपडेट करणं आवश्यक आहे. शिवाय तुमचा युझरनेम पासवर्ड अल्फान्युमरिकल जो आहे त्या प्रकारे करणं आवश्यक आहे. थँक्यू. सुरुवातीच्या सुमारास इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर लोक जास्त प्रमाणात करत होते. डिजिटल आणि फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ही एक फॅसिलिटी आहे एवढंच बघत होते. पण या फॅसिलिटीचा आता लोक पुरेपूर फायदा घेत आहेत. ज्यांना येत नाही आहेत ते सुद्धा या गोष्टी शिकून करत आहेत. पण दुसरीकडे जर बघायला गेलं तर हॅकर्स, क्रिमिनल्स वेगवेगळ्या प्रकारे लोकांना पॅनिक करून किंवा लोकांना ज्या गोष्टी येत नाही आहे त्याचा गैरफायदा करून लोकांना सायबरच्या जाळ्यात अडकून मोठमोठ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे गंडा पण घालत आहेत. त्यामुळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत असताना तुम्ही कुठला कोड स्कॅन करत आहेत, स्कॅन झाल्यानंतर ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत ते तुमच्या अकाउंटवरून कट होऊन त्याच्या अकाउंटला जाणार आहेत, त्यामुळे तो व्यक्ती कोण आहे आणि कशाच्या संदर्भात तुम्हाला पैसे पाठवायचे हे व्हेरीफाय झाल्याशिवाय कोणालाही पैसे पाठवू नका. जर तुमच्याकडून कोणी पण कुठली एखादी गोष्ट जर विकत घेणार असेल तर तुम्हाला तुमचा फक्त कोड देणे आवश्यक आहे. अशा वेळेस तुम्हाला तुमची बाकी कुठल्याही प्रकारची खाजगी किंवा तुमची कायदेशीर माहिती त्यांच्यासोबत शेअर करायची गरज नाही आहे. त्यामुळे तुम्ही सुरक्षित आणि सेफ राहू शकता. सेकंड स्टेप ऑफ व्हेरिफिकेशन आणि पासवर्ड स्ट्रॉंग ठेवणं आणि पासवर्ड रेग्युलर अपडेट करणं हे सुद्धा आवश्यक आहे. जसं या सगळ्या एक्सपर्ट्सकडून आपण ऐकलं, टेक्नॉलॉजी इज अ व्हेरी वास्ट ओशन. खूप सारं अवेलेबल आहे, ॲप्लिकेशन्स आहेत, मेथडॉलॉजीज आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो आहे. पण नेमकं आपल्या वापरासाठी आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे.
त्या वापरण्याबाबतची जागरूकता पण असली पाहिजे. कारण की टेक्नॉलॉजी इज अ डबल एज्ड स्वॉर्ड. जितका चांगला त्याचा वापर होऊ शकतो आहे, तसे काही लोक आहेत की त्याचा गैरवापरही करू शकतात. हा गैरवापर टाळण्यासाठी किंवा त्या धोक्यापासून दूर राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचं एज्युकेशन आपल्याला घ्यायला लागेल. याला एक टेक्नॉलॉजीची साक्षरता आपल्यालाही मिळवावी लागेल. ती थोडीशी एक्सपर्ट्सकडनं जाणून, काही वाचून, काही समजून आणि आपले नियम आपल्या वापरासाठी आखून ही आपल्याला करायला लागेल. आज आपण मुलांच्या हातातही खूप सारे मोबाईल देतो आहे, कारण की त्यांचे क्लासरूम्स त्याच्यावर चालू आहेत. ती काळाची गरज पण आहे. पण ते करताना मात्र मुलांनी ते कसे वापरावेत याची सुद्धा नियमावली पालक म्हणून तुम्हाला ठेवावी लागेल. आपण जेव्हा आपला स्क्रीन टाईम वाढवतो आहे, तो कामासाठी वाढवतो आहे किंवा आपल्या एंटरटेनमेंटसाठी वाढवतो आहे, आपल्या एंगेजमेंटसाठी वाढवतो आहे, तर तो स्क्रीन टाईम वाढवताना आपल्याला देखील काहीतरी रूल्स नॉर्म्स हे फॉलो करायला लागतील. हे आपण करूयात, टेक्नॉलॉजीचा सगळ्यात चांगला वापर करून आपली प्रगती, देशाची प्रगती साधूयात. आणि या लॉकडाऊनच्या काळात काही थांबलेलं नाही याची जाणीव करून घेऊयात. बिकॉज अल्टिमेटली लाईफ शुड गो ऑन अँड लाईफ गोज ऑन. टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करा आणि प्रगती साधा, हाच या आजच्या कट्ट्याचा मेसेज. थँक्यू. नमस्कार.